शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 21व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत दुर्ग अंकाने तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत साहित्य आभा हा दिवाळी अंक प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचे मानकरी ठरले आहे. याबाबतची माहिती श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. तर या दिवाळी अंक स्पर्धेपासून बक्षिसांच्या रकमेत वाढ केली असल्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 75,000 1,00,000 रुपये तर जिल्हास्तरीय स्पर्धेत 30,000 बक्षीस 40,000 रुपये करण्यात आले आहे. तसेच इतर पारितोषिकांचे रकमेतही वाढ करण्यात आली असून राज्यातील सर्वात मोठ्या या दिवाळी अंक स्पर्धेने साहित्यिक, लेखक, कवी, वाचक आणि दिवाळी अंकाचा सन्मान अधिक वृद्धिंगत केला आहे. पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत, स्पर्धेचे संयोजक दीपक म्हात्रे उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कितीही संकटे आली तरी दिवाळी अंकाच्या 111 वर्षाच्या परंपरेत खंड पडलेला नाही. वाचकांची संख्या घटत आहे अशी ओरड दरवर्षी होते, मात्र तसे न होता दर्जेदार साहित्यामुळे दिवाळी अंकांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही अंक निर्माते साहित्य दर्दी वाचकांसाठी सुखावह बाब असून ही साहित्य परंपरा अखंडित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन त्यांनी दिले आहे. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं जे आम्ही राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचं आयोजन करतो त्यामध्ये हे 21वं वर्ष आहे आणि 2021च्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण पारितोषिकं कोणाला मिळाली ती आम्ही आता जाहीर केली आणि त्याप्रमाणे पहिला क्रमांक नाशिकच्या अंकुर काळे यांच्या दुर्ग या दिवाळी अंकाला मिळाला आहे. तर दुसरा क्रमांक हा विभागून गेलेला आहे, पुण्याच्या डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचा संवाद सेतू, तर पुण्याचेच हेमंत पोद्दार यांचा व्यासपीठ यांना दुसरा क्रमांक हा विभागून देण्यात आला आहे. तृतीय क्रमांकसुद्धा विभागून, त्याच्यामध्ये जळगावचे नामदेव कोळी यांचा वाघूर आणि सोलापूरचे इंद्रजित घुले यांचा शब्दविचार या दिवाळी अंकाला तृतीय क्रमांक मिळालेला आहे. त्याप्रमाणे उत्कृष्ट कथा, कविता, व्यंगचित्र, उत्कृष्ट विशेषांक, दिवाळी अंकाचं उत्कृष्ट मुखपत्र अशी पारितोषिकं आम्ही जाहीर केलेली आहेत. परीक्षक म्हणून प्रतिभा सराफ, रविप्रकाश कुलकर्णी, अरविंद दोंदे, श्रीकांत नाईक या साहित्यिक मंडळींनी काम केलं आहे, मी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. याचबरोबरनं जिल्हास्तरीय स्पर्धा ही आम्ही जी घेतो या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये शारदा धुळप यांचा साहित्य आभा या दिवाळी अंकाला पहिलं पारितोषिक, तर प्रमोद वालेकर यांच्या दैनिक किल्ले रायगड यांना दुसरं पारितोषिक आणि शुभदा पोटले यांच्या मसाला टाइम्स याला तृतीय पारितोषिक असं आम्ही जाहीर करतो आहे. जिल्हा स्तरावरती उत्तेजनार्थ 2 पारितोषिकं आहेत, रत्नाकर पाटील यांचा समर्थ विचार आणि नाना करुंजुले यांचं कर्तृत्व यांना उत्तेजनार्थ ही पारितोषिकं देण्यात आली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.